रकमेचे प्रायोजक आहे, 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर। औरंगाबाद जिल्ह्यामधील सोयगाव तालुक्यातील फरदापूर गावालगत असलेल्या शेतकरी आणि ग्रामस्थ यांचा शेतीकडे जाणारा वाघूर नदीवरील पूल वाहून गेल्याने शेतकरी आणि शेतमजूर यांची जाण्या येण्याची गैरसोय होताना दिसून येत आहे। गावातील बऱ्याच ग्रामस्थांचे शेत हे नदीच्या पलीकडे असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग होता, मात्र पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदीमध्ये उतरून नदी ओलांडावी लागत असून शेतमाल आणि शेती उपयोगी साहित्याची वाहतूक करताना शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे। गेल्या आठवड्यात सलग 6-7 दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन वाघूर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता। त्या पुराच्या तडाख्यात फरशी पूल वाहून गेला होता। या घटनेला आज 2 आठवडे उलटून सुद्धा संबंधित विभागाच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कोणतीही पाहणी न केल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। दरम्यान वाघूर नदीवरील फरशी पूल वाहून गेल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी यांची होणारी गैरसोय लक्षात घेता संबंधित प्रशासनातील अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी यांच्याकडून होत आहे। महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी सागर बिरारे, सोयगाव, औरंगाबाद।